जुन्नर तालुक्यातील आदर्श स्मार्ट ग्रामपंचायत ठिकेकरवाडी येथे भेट देण्यासाठी माननीय खासदार श्री हेमंत आप्पा तुकाराम गोडसे नाशिक यांनी त्यांच्या संसार ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्यांसह अभ्यास दौरा करण्यासाठी आदर्श ग्राम ठिकेकरवाडीला भेट दिली. ठिकेकरवाडी ग्रामपंचायतीचे 1119 लोकसंख्या व स्व उत्पन्न निधी अत्यल्प असून सुद्धा केलेला विकास पाहून नाशिकचे खासदार हेमंतप्पा गोडसे यांनी आश्चर्य व्यक्त केले. माननीय सरपंच संतोष ठिकेकर यांना ग्रामपंचायत संसदच्या विकासासाठी मार्गदर्शन करण्याची विनंती माननीय खासदार श्री हेमंतप्पा यांनी याप्रसंगी केली आहे. आदर्श ग्राम ठिकेकरवाडी प्रमाणे माझे गाव सुद्धा तुमच्या मार्गदर्शनाखाली विकसित करूया अशी अपेक्षा व्यक्त करून ग्रामस्थांचे व महिलांचे विशेष आभार खासदार साहेबांनी व्यक्त केले. याच बातमीचा आढावा घेतला आहे आयवन न्यूजचे विभागीय निवासी संपादक राजेंद्र खेत्री यांनी. आमच्या गावचे सरपंच विनोद गुडसे, सर्वच आमचे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित, आपल्या गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी बंधू आणि भगिनी, प्रथमतः या ठिकाणी ठिकेकरवाडीला येण्याचा योग आला आणि मला असं वाटतं की आमचं सर्वांचं हे बाकी असेल. त्याचं कारण असं का निश्चित एक छोट्याशा ग्रामपंचायतीला एखादं आदर्श ग्रामपंचायत म्हणून बनवणं आणि त्यातून एक चांगल्या विचाराच्या माध्यमातून चांगले विचार आणि त्यात आपल्या सर्वच ग्रामस्थांचा जो सहभाग आपण सर्वांनी या ठिकाणी दाखवला तर निश्चित मी या ठिकाणी महिलांचं खास करून या ठिकाणी अभिनंदन करतो. ज्यावेळेस आपले सरपंच आमच्या ग्रामपंचायतीला त्यांनी भेट दिली, त्यांच्या मनोगतामध्ये त्यांनी ज्यावेळेस सांगितलं का गावावरती कर्ज असताना ज्यावेळेस जो महिलांनी जो काही सहभाग त्या ठिकाणी सोनं गहाण ठेवून त्यांनी जो काही सहभाग नोंदवला आणि या ग्रामपंचायतीला कर्जमुक्त केलं आणि त्यापर तोपर्यंत न थांबता यापुढं आपलं गाव अधिकाधिक चांगल्या प्रकारे सगळ्याच क्षेत्रामध्ये म्हणजे शिक्षण असेल, आरोग्य असेल आणि आपलं गावच आपला परिवार आहे या उद्देशाने जे काही सर्वच आपण नागरिक काम करतात निश्चितच महाराष्ट्रामध्ये एक आदर्श असं काम आपण सर्वच नागरिक या ठिकाणी करतात त्याबद्दल मी आपलं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. खरं तर आपण आपल्याला या ठिकाणी अभिमान वाटतो का निश्चितच एक खासदारापेक्षा देखील चांगलं काम आपले सरपंच या ठिकाणी करत आहेत. त्याचं कारण असं का आपण एक छोट्याशा गावामध्ये जर बघितलं तर निश्चित म्हणजे स्तुती करण्यासारखं काम, एक चांगली स्तुती एखाद्या माणसाने स्वतःला वाहून आपण एखादा कुटुंब प्रमुख आपल्या एखाद्या गावाचा आहे आणि मग त्या गावामधला प्रत्येक घटक हा आपल्या परिवारातला घटक आहे या उद्देशाने या विचाराने जे काही काम या ठिकाणी सरपंच करतात निश्चितच वाखाणण्याजोगं आहे. निश्चित मला असं वाटतं की या भेटीप्रसंगी आमचे सर्वच सदस्य या ठिकाणी आले, निश्चित अशाच प्रकारचं काम प्रत्येक जर ग्रामपंचायतींनी जर केलं तर निश्चित आपला देश, आपला राज्य, आपला देश निश्चितच असं मला वाटतं का समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. आणि निश्चित एक जे काही आपल्या पंतप्रधानांनी जी काही सांसद आदर्श ग्राम योजना असेल तर आपली ग्रामपंचायत कशी असावी तर निश्चितच मला असं वाटतं का आपली ग्रामपंचायत ठिकेकरवाडी सारखी असावी. आपल्या आपण जो काही आमचा आल्यानंतर जो काही सन्मान केला त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि निश्चितच मला असं वाटतं का आपले सरपंच देखील ज्याप्रमाणे आपल्या ठिकेकरवाडी कडे जसं लक्ष देत आहे तसंच संस्थेकडे लक्ष देतील आणि चांगल्या आमच्या सर्वांना मार्गदर्शन आमच्या सदस्यांना करून एक आदर्श गाव आमचं बनेल अशी अपेक्षा आमच्या सर्व सदस्यांकडून व्यक्त करतो आणि सांगतो. जय श्री आदरणीय खासदार हेमंतप्पा गोडसे यांचं आजची ठिकेकरवाडीतली ही भेट खरंच निश्चितच प्रेरणादायी आहे. कारण जसं सरपंचांनी सांगितलं तसं आपणचं एक व्यक्तिमत्व एक वेगळं आहे. बऱ्याच खासदारांच्या संपर्कात येण्याचा संबंध आला, सरपंचही बऱ्याच खासदारांना भेटले पण आप्पांकडं फक्त त्यांचे भाचे यांच्या माध्यमातून एक फोन गेला आणि आम्हाला त्यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी जी काही ट्रीटमेंट म्हणू आपण त्याला ती जी मिळाली ती अतिशय घरातल्या एखाद्या सदस्यासारखी होती. एवढ्या बिझी शेड्यूलमधून संसदेचं अधिवेशन सुरू असताना सुद्धा आपणही ठराविक जाणीवपूर्वक आमची चौकशी करून आमच्याशी बोलले. एवढंच नव्हे तर त्यांची जी तळमळ आहे की त्यांच्या गावातील विकास व्हावा
आपण या गावच्या बाबतीमध्ये एक प्रामुख्याने सांगेल, देश पातळीवरती मी 4-5 राज्यांमध्ये काम करतो. शिवराज सिंग चौहान साहेबांबरोबर काले साहेब हैदराबादला होते आणि पुण्यात त्यांनी प्रतिनिधी त्यांचे पाठवले होते. बऱ्याच ठिकाणी आम्ही देशभर पातळीवरती हे काम करतो आहे. टिपेकरवाडीच्या सरपंचांचं खऱ्या याच्या मागची प्रेरणा आहे, कारण ज्यावेळी मी बायो स्लरी हा प्रोजेक्ट भाग्यलक्ष्मी डेअरी फार्मर उभा केला आणि त्या माध्यमातून स्लरी ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली जावी, यानंतर मला संधी मिळाली टिकेकरवाडी गावामध्ये काम करत असताना. मध्य प्रदेशमध्ये मी शिवराज सिंग चौहान साहेबांबरोबर काम करतोय, छत्तीसगडमध्ये काम करतोय, दोन जिल्ह्यांमध्ये. पण सरपंचांचे एक भावना नेहमी असायची किंवा टिकेकरवाडी हे आपण येणाऱ्या 3 वर्षात विषमुक्त करू. आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयवन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.